नमस्कार, मी तन्मय केतकर। क कायद्याचा या आपल्या चॅनलवरील प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपले स्वागत आहे। या व्हिडिओत पहिला प्रश्न आहे वडिलांच्या मालमत्ता आणि त्यावरनं उद्भवलेल्या वादासंबंधी। यांचं असं म्हणणं आहे की वडिलांच्या मालमत्तेवरून भावांमध्ये वाद निर्माण झालेला आहे आणि एक भाऊ दुसऱ्या भावाला काहीही हक्क, हिस्सा इत्यादी द्यायला तयार नाही। दुर्दैवाने त्यांच्या वडिलांनी मृत्यूपत्र वगैरे काहीही केलेलं नाही आणि त्यांच्याकडे ह्या मालमत्तेची कोणतीही कागदपत्रे देखील उपलब्ध नाही, तर अशा परिस्थितीत काय करता येईल? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक समजून घेतलं पाहिजे की कोणतीही कायदेशीर लढाई ही कागदपत्रांशिवाय लढली जाऊ शकत नाही। त्यामुळे आपल्याला आपल्या मालमत्तेत हक्क किंवा हिस्सा इत्यादी जर हवा असेल आणि त्याकरता कायदेशीर लढाई लढायची तुमची जर तयारी असेल, तर त्याकरता पहिली पायरी म्हणजे तुम्ही ज्या काही मालमत्ता आहेत त्या मालमत्तांसंदर्भात जेवढी केवढी कागदपत्रं तुम्हाला गोळा करता येतील तेवढी कागदपत्रं अगोदर गोळा केली पाहिजे। म्हणजे जर जमीन असेल तर मग त्याचे रेव्हेन्यू रेकॉर्ड म्हणजे सातबारा आणि फेरफार नोंदी किंवा प्रॉपर्टी कार्ड, जर बांधीव मिळकत असेल तर मग त्याचे करार किंवा त्याचे करारपत्र, किंवा सोसायटी असेल तर त्याचं शेअर सर्टिफिकेट, मग त्याच्यात काही नॉमिनेशन केलेलं असेल तर त्याची प्रत, इत्यादी सगळे कागदपत्र तुम्ही गोळा केले की तुम्हाला दोन मुख्य गोष्टी कळतील। एक म्हणजे वडिलांची जी मालमत्ता आहे ती त्यांची स्वकष्टार्जित आहे का वडिलोपार्जित आहे। दोन्ही परिस्थितीमध्ये तुमच्या वडिलांनी मृत्यूपत्र केलेलं नसल्यामुळे त्यांचे जे काही कायदेशीर वारस आहेत त्या सगळ्यांना त्यांच्या मालमत्तेत समान अविभाजित हक्क आणि हिस्सा मिळणार हे कायद्यानुसार निश्चित आहे। मात्र तुमचा जो काही हक्क किंवा हिस्सा जो भाऊ डावलत आहे किंवा तुम्हाला तुमचा हक्क किंवा हिस्सा जो मिळवायचा आहे त्याची सुरुवात किंवा त्याच्या कायदेशीर लढाईची सुरुवात कागदपत्र गोळा करण्यापासून करायला लागेल। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही त्या मिळकतीचे जे काही उपलब्ध कागदपत्र असतील ते गोळा करा। त्या उपर जेवढे केवढे कागदपत्र मिळवणं तुम्हाला शक्य असेल तेवढे मिळवा आणि हे एकदा कागदपत्र तुमच्या हातात आले की कायदेशीर लढाईची तुमच्या दिशा निश्चित होईल आणि ते एकदा निश्चित झालं की मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार ती कायदेशीर लढाई लढायची नाही लढायची केव्हा लढायची हे निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकाल। पुढचा प्रश्न आहे एका साध्या स्टॅम्प पेपरवरती भाड्याचा करार केला होता, आता त्यासंबंधी वाद उद्भवलेला आहे आणि जागा परत हवी आहे। आपण अनेकदा वारंवार हे सांगतो आहोत की कोणताही करार करताना त्यामध्ये करार कायदा आणि नोंदणी कायदा ह्या दोन्हीची पूर्तता करणं हे अत्यंत आवश्यक आहे, कारण करार कायदा आणि नोंदणी कायदा ह्यातील तरतुदींची पूर्तता होत नाही म्हणजे वैध करार आणि त्याची नोंदणी जोवर होत नाही तोवर त्या कराराला कायदेशीर किंवा मूर्त स्वरूप प्राप्त होत नाही। बरं, जोवर कोणता वाद उद्भवत नाही तोवर अशा करारांच्या कायदेशीरपणाचा सुद्धा प्रश्न तसा गंभीरपणे प्रकट होत नाही। मात्र कोणत्याही मालमत्तेसंदर्भात करण्यात आलेल्या करारावरनं एकदा का वाद निर्माण झाला की मग त्यामध्ये हे सगळे मुद्दे महत्त्वाचे ठरतात की मग तुमचा करार आहे का, मग नोंदणी केलेली आहे का, मग तो वैध आहे का, इत्यादी इत्यादी। तर सद्य परिस्थितीत आता तुमचा साध्या स्टॅम्प पेपरवरचाच करार आहे आणि आता तो जागा खाली करायला तयार नाही हा एक गंभीर प्रश्न झालेला आहे। तरीसुद्धा तुमच्याकडे जो काही उपलब्ध करार आहे त्यामधील अटी आणि शर्तींच्या आधारे तुम्ही कायदेशीर लढाई सुरू निश्चित करू शकता। मात्र त्या लढाईला किती वेळ लागेल किंवा त्यात यश यायची शक्यता किती आहे हे सगळं तुमच्या त्या करारावर अवलंबून आहे। त्यामुळे तुम्ही तुमचा करार एकदा नीट तपासा आणि त्यातनं आपल्याला यश मिळेल का, मिळणार असेल तर किती वेळ लागेल, किती खर्च लागेल, किती मेहनत लागेल ह्या सगळ्याचा तुम्हाला अंदाज घ्यायला लागेल। पण एक मात्र निश्चित की ही तुमची कायदेशीर लढाई सोपी किंवा सहज नक्कीच नसणार आहे। पुढचा प्रश्न आहे तहसील आणि प्रांत कार्यालयातून सुनावणीची नोटीस उशिरा मिळाली आणि त्याच्यानंतर दरम्यानच्या काळात अर्ज निकाली निघाला, तर आता काय करायचं? तर सगळ्यात पहिले तर असं बरेचदा होतं की हे तहसील अधिकारी किंवा प्रांत अधिकारी वगैरे जे आहेत त्यांच्या कार्यालयातनं सुनावणीच्या नोटिसेस वेळच्या वेळी येत नाही, त्यामुळे जर आपलं एखादं प्रकरण प्रलंबित असेल तर त्याच्या सुनावणीच्या तारखांविषयी नोटीस यायची वाट न बघता
आपणच चौकशी करणं अधिक श्रेयस्कर असतं. आता ह्या बाबतीत झालं आहे काय की सुनावणीची नोटीस उशिरा आली, त्याच्या अगोदरच सुनावणी होऊन गेली आणि अर्ज निकालीसुद्धा निघाला. आता कोणताही अर्ज एकदा निकाली निघाला म्हणजे त्याच्यावर आदेश झाला की मग परत त्याच ठिकाणी जाण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे तुम्हाला आता त्या आदेशाला त्याच्यावरती आव्हान द्यायला लागेल. म्हणजे जर तहसीलदाराचा आदेश असेल तर प्रांताकडे, आणि जर प्रांताचा आदेश असेल तर कलेक्टर ऑफिसमध्ये त्याला आव्हान द्यायला लागेल. आणि ते आव्हान देताना तुम्ही ह्या एका कारणाचा सुद्धा सबळपणे किंवा पुरेपूरपणे वापर करू शकता. म्हणजे तुम्हाला नोटीसच न आल्यामुळे तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधीच मिळाली नाही, ह्या एका कारणावर सुद्धा तुमच्या त्या अपिलाला यश येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता ही नोटीस उशिरा मिळाल्यामुळे जी गडबड झाली त्यावर अजून गडबड होऊ नये म्हणून वेळेत वरचा जो कोण अधिकारी असेल, जो कोण अपिली अधिकारी असेल, त्याकडे लवकरात लवकर अपील दाखल करा, जेणेकरून हे प्रकरण थोडं पुढे सरकेल. पुढचा प्रश्न आहे की जमिनीवर सारा माफीची नोंद आहे तर एन ए टॅक्स भरायला लागेल का? तर सगळ्यात पहिले एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की सारा असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ शेतसारा असं होतो. आणि एन ए टॅक्स किंवा नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स म्हणजे जेव्हा एखादी जमीन बिनशेती होते किंवा एखाद्या जमिनीचा बिनशेती वापर सुरू होतो तेव्हा त्याच्यावर आकारण्यात येणारा टॅक्स. त्यामुळे सारा माफी असणं किंवा नसणं याच्याशी एन ए टॅक्सचा काहीही संबंध नाही. जोवर ती जमीन शेतजमीन होती तोवर त्या जमिनीला त्या सारा माफीचा फायदा मिळत राहिला. मात्र आता ती जर जमीन बिनशेती झालेली आहे तर आता त्याच्यावर एन ए टॅक्स हा भरायलाच लागेल. जोवर एन ए टॅक्स तुमचा माफ केला जात नाही तोवर त्या जमिनीला एन ए टॅक्स भरणं हे निश्चितपणे आवश्यक असेल. पुढचा प्रश्न आहे की एखादी जमीन 50 वर्ष भाड्याने घेता येईल का आणि त्या दरम्यान मूळ मालक जमीन विकू शकेल का? निश्चितपणे आता भाड्याने देण्याघेण्याचा हा जो व्यवहार आहे तो मालक आणि जो भाड्याने घेणार आहे तो भाडेकरू यांनी आपसात ठरवायचं आहे. त्याकरता एखाद्या जमिनी तुम्हाला किती वर्षांनी लीजनी देता येते याला कायदेशीर बंधन असं काही नाही आहे. त्यामुळे 50 वर्षाकरतासुद्धा एखादी जमीन लीजवर किंवा दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने निश्चितपणे घेता येईल. आता दरम्यानच्या काळात मूळ मालक जमीन विकू शकतो का हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे. कारण कसं आहे, लीज जरी झालं असलं किंवा दीर्घ मुदतीचा भाडेपट्टा हा जरी तुमच्या लाभात झालेला असला तरी त्या जमिनीची मूळ मालकी जी आहे ती त्या मूळ मालकाकडे कायम राहते. त्यामुळे त्या मूळ मालकाला त्याची मालकी हक्क विकता येतात का? तर निश्चितपणे विकता येतं. पण जर एखाद्या जमिनीवर असा दीर्घ मुदतीचा भाडेपट्टा असेल आणि तर त्याची नोंदणी वगैरे झाली असेल, म्हणजे रितसर नोंदणीकृत कराराद्वारे जर असं करण्यात आलं असेल, तर ही जी काही खरेदी विक्री होईल ती त्या भाडेकराराच्या किंवा त्या लीज ॲग्रीमेंटच्या अधीन असेल. म्हणजे जर तुम्ही रजिस्टर्ड लीजद्वारे एखादी जमीन लीजवर घेतली आणि त्या लीज ॲग्रीमेंटमध्ये तुमचे सगळे मुद्दे व्यवस्थित लिहिले असतील, म्हणजे तुमच्या हक्क हितसंबंधाचं संरक्षण करण्याबाबत त्या लीज ॲग्रीमेंटमध्ये पुरेपूर जर तरतूद करण्यात आली असेल, तर मूळ मालकाने जमीन विकली किंवा नाही विकली ह्यांनी तुमच्या लीज ॲग्रीमेंटला तसा काही फरक पडणार नाही. कारण तिथे फक्त मालक जरी बदलला गेला तरी तुमचे लीजचे हक्क हे कायम राहतील. किंवा जर तुमच्या लीज ॲग्रीमेंटमध्ये तरतूद असेल तर त्या मूळ मालकाने असे कोणतेही केलेले व्यवहार हे तुमच्या लीज ॲग्रीमेंटच्या अधीनच असतील. त्यामुळे तुमचं लीज ॲग्रीमेंट परिपूर्ण असणं हे तुमच्या हक्क आणि हितसंबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, वडिलांच्या नावाने खरेदी खत आहे आणि आता दुसऱ्या व्यक्तीने फसवणुकीने सातबाऱ्याला नाव लावले तर त्याच्या त्या नोंदीवरनं त्याची मालकी सिद्ध होईल का? निश्चितच नाही. मी हे अनेकदा वारंवार सांगितलेलं आहे की कोणत्याही महसुली अभिलेखांनी कोणत्याही जमिनीची कोणाचीही मालकी सिद्ध होऊ शकत नाही. कोणतीही महसुली नोंद किंवा कोणताही महसुली अभिलेख हा कोणाचीही कोणत्याही मालमत्तेची मालकी सिद्ध करणारा पुरावा नाही. त्यामुळे आता सातबारावर जरी नाव त्याचं आलं असलं तरी सातबारावर नाव आलं म्हणजे त्या जमिनीची मालकी तुमची गेली किंवा आता त्याची मालकी झाली असं बिलकुल नाही. सातबारावर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याची काही फसवणूक होऊन, त्यांनी काही फसवणूक करून त्या सातबारावर नाव लावलं आहे, तर ती फसवणूक नक्की काय झाली हे तुम्ही हुडकायला पाहिजे. ते एकदा तुम्ही शोधून काढलं
की मग ती आता जी काही फसवणूक झाली आहे ती दूर करून परत तुमचं किंवा तुमच्या वडिलांचं नाव तिथे लावण्याकरता जी काही आवश्यक कायदेशीर कारवाई असेल ती आपण त्वरित करायला पाहिजे. म्हणजे मग जर त्यांनी 7-12 वर फेरफार वगैरे जर बनावट लावला असेल तर मग त्याच्याकरता RTS अपील करणं किंवा अपील करणं किंवा वेळ पडली तर दावा दाखल करणं ह्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत त्या तुम्ही वेळच्या वेळी घेतल्या पाहिजेत. त्यामुळे केवळ 7-12 वर त्यांनी नाव लावलं म्हणजे आता तुमची मालकी नाहीशी झाली असं निश्चितच नाही. आपण योग्य कायदेशीर मार्गाचा अवलंब करून तुमच्या जमिनीची मालकी परत निश्चितपणे मिळवू शकतो. मात्र त्याच्याकरता थोडा पूर्वाभ्यास आणि थोडी कायदेशीर लढाई लढायला लागेल. ते मात्र जेवढ्या लवकर तुम्ही सुरू कराल तेवढा तुमचा अधिक फायदा होईल. या व्हिडिओत आपण काही निवडक प्रश्न आणि शंका याची उत्तरं बघितली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि आपल्यालासुद्धा जर काही वैयक्तिक प्रश्न किंवा शंका असतील तर ते प्रश्न किंवा शंका आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा. आपण विचारलेले प्रश्न आणि शंका यापैकी काही निवडक प्रश्न आणि शंका याची उत्तरं अशाच व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आपण निश्चित करू. धन्यवाद.